विचार तुम्हाला कुणीही विचारत नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे साठी नंतर प्रत्येक आई सहसा दोनच प्रश्न विचारले जातात जर कुठे भेटलात एकमेकांना तर थर। ठराविक वयानंतर पहिला प्रश्न विचारला जातो तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न विचारला जातो मुलं काय करतात आणि मला वाटतं या दोन्ही प्रश्नांची उत्तर जर दंदनीत द्यायची असतील की तब्येत एकदम भारी आहे आणि पोरगा तर तुम्हाला माहीत आहे काय करतो तर त्याच्यासाठी आत्ता पेरण करावी लागेल आत्ता ठरवावं लागेल की नेमकं काय पेरायचं माझ्या वडिलांना मी विचारलं होतं आज जो विषय मला ज्यावेळेस संयोजकांचा फोन आला की कुठल्या विषयावर बोलणार आहात म्हटलं मी बोलतो जीवन सुंदर आहे जगणं कधी सुंदर होतं माहिती आहे इतिहासाला आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवाय वाटली पाहिजे ज्या दिवशी इतिहासाला वाटेल की याच्या येण्याची नोंद ठेवावी आणि जाण्याची नोंद ठेवावी त्या दिवशी समजावं हो की अरे आपण जरा चांगलं जगलो माझ्या वडिलांना विचारलं की जगणं कधी सुंदर होईल काय फॉर्म्युला आहे का आतापर्यंत तुम्ही अनेक पोरांनो गणितात वेगवेगळे फॉर्म्युला तुम्ही शिकलात असा एखादा फॉर्म्युला आहे का की यानं जगणं सुंदर होऊन जाईल तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेला तर अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुम्हाला विकत मिळतील पण असं आहे का हो काही औषध अशी कुठली क्रीम आहे का हा चेहरा सुंदर होईल पण जगणं सुंदर व्हावं असं काय आहे का मी वडिलांना विचारलं जगणं कधी सुंदर होईल त्यांनी एक साधं उत्तर मला सांगितलं ते म्हटलं जगणं जर सुंदर व्हावं असं वाटत असेल ना तर एक तुला साधं एक गंमत सांगतो म्हणजे म्हणजे काय म्हटलं आत्तापर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या, त्या लोकांची यादी कर मी ती यादी करायला घेतली आजपर्यंत आपल्याला किती लोकांनी मदत केली दहावीला असताना मला फी भरायला पैसे नव्हते माझ्या मित्राच्या वडिलांनी दिले होते त्यांचं नाव घेतलं हो अकरावीला क्लासला ज्याच्या सायकलवरती बसून जायचो त्याचं नाव हो लिहिलं बारावीच्या पेपरला ज्याच्या गाडीवर बसून जायचो त्याचं नाव हो लिहिलं पुण्यात ज्या घरामध्ये पेंगेस्ट म्हणून राहिलो ज्या मित्राच्या रूमवर काही दिवस राहिलो अशी यादी करता करता शंभर दीडशे लोकांची यादी झाली आणि सांगितलं या शंभर दीडशे लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे वडिलांनी कौतुकानं पाठीवर थाप मारली म्हटले नशीबबान आहे म्हटलं का म्हणले तुला ती लोकं आठवतात ज्यांनी तुला मदत केली म्हटले आता दुसरं काम कर म्हटलं काय आत्तापर्यंत तू किती लोकांना मदत केली ना त्यांची जरा यादी कर म्हटली मग मी ती यादी करायला घेतली चार सहा लोकांपेक्षा आठून आठून चार सहा लोक याच्यापेक्षा जास्त ती यादी होऊ शकली नाही ते म्हटले जगणं सुंदर करायचा सोपा फॉर्म्युला हाय म्हटलं कोणता ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल आपण किती लोकांचं जगण सुंदर करू शकलो किती लोकांना उभारी देऊ शकलो किती लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकलो आज दीपस्तंभकडे पाहिलं तर असं वाटतं की आपण किती खुजे आहोत ह्या माणसांनी केवढं मोठं काम उभं केलं किती लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आणलं किती लोकांना मदत केली असेल आणि कदाचित मगाशी मी येताना गप्पा मारत होतो त्यांनी मला सांगितलं आपण सगळ्या जगाचं दुःख नाही पुसू शकणार ना पण मी जो विषय निवडलाय जे क्षेत्र निवडलाय त्या क्षेत्रात मात्र जेवढं काम करता येईल ना तेवढं कर महात्मा गांधींचं एक वाक्य पहा अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू माझं क्षेत्र एखादं मर्यादित असेल नाही मी दिव्यांगांसाठी काम करेल मी अनाथ मुलांसाठी काम करेल मी स्पर्धा परीक्षांसाठी काम करेल पण त्याच्यात मी इतकं अमर्याद काम करेल की नाही ती माझी ओळख राहील किंवा त्याच्यासाठी म्हणून माझा जन्म आहे असं मला कधीतरी वाटावं आणि मला पुन्हा पुन्हा आज असं वाटायला लागलं आहे की काम मात्र जगाच्या नकाशात दिसायला लागतं म्हणून ठराविक वयात आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आज तुमच्या सहवासात आल्यानंतर तो प्रश्न राहून राहून मी स्वतःला विचारणार आहे की अरे काय आपण असं कोणतं काम करू शकलो की जी आपली ओळख ठरेल काय दिसणार आहे जगाच्या नकाशात म्हणजे मला नेहमी एक उदाहरण आठवतं मी नगरजवळ एक छोटंसं गाव आहे त्या गावात मी राहतो आणि आमच्याकडं एका माणसानं दोन कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला होता दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला सगळं गाव बघायला तुम्ही पण पहा आपण जर घर बांधलं तर मग ते वास्तुशांतीला सगळं गाव येते जेवायला लोक येतात कौतुक करतात कोण विचारतं टाईल्स कुठून आणल्या कोण म्हणतं कर्टन कुठून आणले जसं जसं लोक विचारतात ना तसं तसं भारी वाटायला लागतं आपण दिवसभर आनंदात असतो लोक कौतुक करतात काय बंगला बांधला काय घर बांधलं तेवढ्यात जाताना कोणतर म्हणते साहेब जरा किचनची दिशा हे इतकं टेन्शनमध्ये येत आहे ना त्याच्या डोक्यात घर लक्षात राहत नाही कर्ज लक्षात राहत नाही हप्ता लक्षात राहत नाही काही नाही येणाऱ्या पाहुण्यारावळ्याकडे सुद्धा बघत नाही ते सारखं किचनकडे बघतंय दिशा कोणती चुकली काय बघत दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला सगळं गाव बघायला आलं आमच्या गावात एक महाराज होते महाराज काय बंगला बघायला आल आले नाही याच्या डोक्यात एकच सगळे आले आणि महाराज महराज आले नाही यानं गाडी पाठवली महाराज घराला पाय लागले पाहिजेत महाराज आले महाराजांना पहिल्या मजल्यावर नेलं दुसऱ्या मजल्यावर नेलं तिसऱ्या मजल्यावर नेलं आणि तिसऱ्या मजल्यावर असा मोठा जगाचा नकाशा लावलेला होता महाराजांनी विचारले हे काय म्हटलं जगाचा नकाशा आणि म्हणले यात काय सगळे म्हटले म्हणजे यात भारत कुठे म्हणले महाराज जगाचा नकाशा आहे भारत हा इथं भारत आहे म्हटले हा छोटासा आणि म्हणले महाराष्ट्र म्हणले अहो जगाच्या नकाशात भारतच एवढा दिसतोय महाराष्ट्र इथं हा छोटा इथं हा महाराष्ट्र आहे म्हटलं आणि म्हणले नगर आता महाराष्ट्रच नाही म्हणले नगर इथं बिंदू इथं नगर असलं पाहिजे म्हणले आणि म्हणले आपलं केडगाव आता ते म्हणलं महाराज आता नगर दिसणार आणि केडगाव आणि म्हणले तुझा दोन कुटीचा बंगला कुठे यात आणि महाराज म्हणले इथं जिल्हाच दिसून नाही माझा बंगला कुठून दिसायला लागलाय महाराजांनी जाता जाता पाठीव थाप मरली म्हणले राजा जगाच्या नकाशात जी गोष्ट कधीच दिसणार नाही ती कमवण्यासाठी आयुष्य वाया घातलं की म्हटले तुझा बंगला तुझी गाडी जगाच्या नकाशात दिसत नाही महाजन सरांचा बंगला दिसतो का नाही मला माहीत नाही जगाच्या नकाशात पण दीपस्तंभ मात्र दिसणार आहे पोपटराव पवारांनी बाजार उभं केलं बाजार मात्र दिसणार आहे अण्णांचं राळेगण मात्र दिसणार आहे जगाच्या नकाशात काम दिसतं तुम्ही कोणत्या क्षेत्रात काय करू लागा आणि जगणं सुंदर यानंच होणार आहे की आम्ही इतरांच्या आयुष्यात काय आनंद निर्माण करू शकलो इतरांच्या जगण्यामध्ये आमच्यामुळे काय परिवर्तन होऊ शकलं हे बा आपण माणसं आहोत आपण जनावर नाही आहोत आपल्याला बोलता येतं आपल्याला चालता येतं परमेश्वरांनी ती कृपा केली आपल्यावरती की आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं म्हणजे आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर कोणते असतील तर मुळात आपण माणूस म्हणून जन्माला आलोय हा कधीही न संपणारा उपकार आहे परमेश्वराचा आपल्याला भावना व्यक्त करता येतात आपल्याला बोलता येतं काहींना चांगलं बोलता येतं त्यांच्यावर तर अनेक उपकार आहेत काहींना चांगलं गाता येतं त्यांच्यावर अनंत उपकार आहेत भगवंतानं माणसावरती एवढे उपकार केलेत आता आपल्याला ठरवायचंय की या उपकारांची परतफेड आपण कशा पद्धतीनं करावी रस्त्यावरच्या जनावरांना त्यांच्या भावना व्यक्त नाही करतायत हायवेला येऊन बघा रोज दोन तीन कुत्री मरून पडलेली असतात त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या बापाची चूक नव्हती याचाच ब्रेक लागला नाही आमची तक्रार दाखल करून घ्या त्यांना नाही बोलतायत धाब्यावरती कोंबड्या घेऊन जातात काही लोक त्या टू व्हीलरला अशी काठी बांधलेली असते त्या कोंबड्या अशा उलट्या बांधलेल्या असतात त्यांच्या तोंडातून फेस बाहेर पडत असतो पंख फडफडतात आणि त्यांना धाब्यावर घेऊन जातात त्यांना कळतं आता शेवटचा प्रवास आहे पण तक्रार करता येत नाही की आता नीड घेऊन जा माणसाला तक्रारी करता येतात या असं चालणार नाही म्हणता येतं माणसाला आनंद करता था 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 व्यक्त करता येतो कुणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवून रडता येतं केवढे उपकार आहेत भगवंताची की त्यानं व्यक्त होण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली मला वाटतं ज्याला व्यक्त होता येतं ना त्याला आनंदाचे सगळे पैलू हळूहळू सापडायला लागतात पण दुर्दैवानं व्यक्त होण्याची साध न वाढली साधन वाढत गेली पण व्यक्त होणं मात्र कमी कमी होत गेलं